भास्कर जाधवांबाबत योगेश कदमांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. आम्ही गुवाहाटीला जाताना भास्कर जाधव सुद्धा बॅग भरून तयार होते असा गौप्यस्फोट कदम यांनी केलाय. भास्कर जाधव येण्यासाठी इच्छुक असल्याचं शिंदे आणि सामंतांना माहीत होतं असं सुद्धा कदम म्हणाले. भास्कर जाधव ज्यावेळेला आम्ही गुवाहाटीला होतो त्याचवेळेला भास्कर जाधव बॅग भरून तयार होते. ही गोष्ट सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, सन्माननीय उदयजी सामंत साहेब आणि मला माहिती आहे. आणि त्यावेळेला शिंदे साहेबांनी आम्हाला, मला आणि उदय सामंतांना बाजूला घेऊन विचारलं होतं की भास्कर जाधव देखील यायला तयार आहेत, आपण काय केलं पाहिजे. त्यावेळेला भास्कर जाधवांसारखी व्यक्ती ही आपल्यासोबत नको ही भूमिका आम्ही त्यावेळेला मांडली होती. आणि स्वतःचं कसं खरं आहे हे रेटून घेण्याचा प्रयत्न करायचे आणि पक्षामध्ये अंतर्गत वाद निर्माण करायचे ह्या व्यतिरिक्त त्या व्यक्तींना काही करता येत नाही. अर्थातच त्यावेळेला BJP शिवसेना अशी मजबूत जी पकड महाराष्ट्रामध्ये जेव्हा बसत होती त्याचबरोबर त्यांना याला त्यांना घेण्यासच नकार दिला होता. पण आता मला वाटत नाही त्यांना दुसरा कोण पक्ष जायला स्वीकारेल. दरम्यान भास्कर जाधव यांच्या मनामध्ये नेमकी कोणती खंत होती ती सुद्धा पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. आज वंदनीय बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना अडचणीत असताना मी कोणत्याही दबावाला अगर संकटांना यत्किंचितही न घाबरता उद्धव साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्रभर फिरून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आवाज बुलंद करण्याचा मी माझ्या परीनं प्रयत्न करतोय आणि हे करत असताना कधी माझ्यावर शारीरिक तर कधी माझ्या घरावर तर कधी माझ्या कार्यालयावर वरच्यावर हल्ले होतच आहेत. आता तर मला जीवनातून संपवून टाकण्याची भाषा एका राष्ट्रीय पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावरून जाहीरपणे केली जाते आणि अशामध्ये 40 वर्षांपासूनचे माझे जुने जाणते वयोवृद्ध तसेच नवीन आणि ताज्या दमाचे सहकारी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. मित्रांनो, माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलंय पण या सगळ्या वाटचालीत आणि संघर्षामध्ये मी माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय या आणि अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे. मनात काही खंत आहेत आणि त्याही उघड करायच्या आहेत. त्यातून हेतू एकच आहे, शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकवायचा आहे. माझ्या सहकारी मित्रांनो, महिला भगिनींनो, तर रविवार दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता एकत्र येऊया अशी खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे. आपल्या मनातील बोलूया आणि हे प्रेमाचे 2 घास एकत्र खाऊया, मी आपली वाट पाहतोय असं सुद्धा त्यांनी म्हटलंय.